बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. सकाळी 8 वाजताच्या सुमारास पुण्यावरून शेगावकडे येणाऱ्या मनस्वी ट्रॅव्हल्सच्या खासगी लक्झरी बसला भरधाव वेगाने येणाऱ्या रेतीच्या टिप्परची अमोरासमोर धडक दिली. या अपघातामध्ये लक्झरी बसच्या चालकासह 6 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या खामगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे अपघात केल्यानंतर टिप्परचा चालक हा घटनास्थळावरून फरार झाल्यामुळे चोरून रेती विकल्या जात आहे सिद्ध होते. तर वाळू तस्करांवर प्रशासनाचे अधिकारी मेहरबान का आहेत? दररोज सोबत बसून ओलीसुकी पार्टी, सोबतच खिसाही गरम होतो ना अशी जबरदस्त चर्चा जिल्ह्याभर सुरू आहे. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव.